आपण आलोय लोरी नंबर 1 येथील गांगो मंदिरामध्ये। हे आहे श्री गांगेश्वर मंदिर, लोरी नंबर 1 श्री गांगेश्वर मंदिर, कोकणातील जागृत देवस्थान गांगोचाळा। नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईपाड चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गामधील एक सुप्रसिद्ध देवस्थान लोरे येथील। ॲक्च्युली लोरे हे मुळात एक गाव होतं, पण आता सध्या दोन गाव आहेत इथे, लोरे नंबर 1 आणि लोरे नंबर 2, आणि दोन्ही ठिकाणी गांगोचा चाळा आहे। तर आज आपण जाणार आहोत लोरे नंबर 1 मध्ये आणि तिथला गांगो चाळा पाहणार आहोत, आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लोरे नंबर 2 येथील गांगोचा चाळा। म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये फक्त आपण लोरे नंबर 1 गांगोचा चाळा पाहणार आहोत, तिथलं देवस्थान पाहणार आहोत आणि तिथली रेड्याची जत्रा, म्हणजे पूर्वी जी रेड्याची जत्रा व्हायची त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तिथले एक ग्रामस्थ आहेत, त्यांनी ती जत्रा पाहिलेली आहे, तर त्यांना भेटून आपण त्यांच्याकडून माहितीसुद्धा घेणार आहोत की ती जत्रा कशी होती। तर ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला लोरे नंबर 1 मधील देवस्थान पाहायला मिळेल आणि तिथली जत्रा पाहायला मिळेल, आणि उद्याच्या एपिसोडमध्ये मी नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल लोरे नंबर 2 येथील देवस्थान, आणि तिथेसुद्धा एक ग्रामस्थ आहेत ज्यांनी ही रेड्याची जत्रा पाहिली होती, तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण म्हणजे समजून घेणार आहोत की कशाप्रकारे आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये जाऊया आपण लोरे नंबर 1, आणि लोरे नंबर 1 येतं कणकवली तालुक्यामध्ये, कारण हे एका गावाची दोन गावं झाली आहेत, फक्त मधून एक नदी गेली आहे, म्हणजे जी शिवनदी, आपली देवगडची खाडी शिवनदी, त्या नदीमुळे ही दोन गावं निर्माण झाली आहेत। तर आता आपण लोरे नंबर 1 मध्ये जाणार आहोत, आणि हे येतं कणकवली तालुक्यामध्ये, आणि लोरे नंबर 2 येतं वैभववाडी तालुक्यामध्ये। तर आज आपण लोरे नंबर 1 मध्ये जाऊया, आणि लोरे नंबर 1 ऑफिशियल ॲड्रेस आहे लोरे नंबर 1 तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया ते मंदिर कसं आहे ते, आणि त्यांच्या त्या जत्रेची म्हणजे रेड्याची जत्रा कशाप्रकारे होते त्याची माहितीसुद्धा घेऊया। तर चला मग जाऊया लोरे नंबर 1 आपण बघतोय कासरडे आणि पियाळी यांच्यामधून वाहणारा व्हाळ। हा कासरडे आणि पियाळीच्या मधून वाहणारा व्हाळ आहे, आणि या व्हाळाला भरपूर पाणी आहे, कारण जोरदार पाऊस पडतोय, गेले 7 ते 8 दिवस जोरदार पाऊस आहे कोकणामध्ये, त्यामुळे सगळीकडे अशीच अवस्था आहे, सर्व नद्या व्हाळ तुडुंब भरले तुडुंब। आता आपण बघतोय ती आहे पियाळीची नदी, ही पुढे जाऊन देवगडला खाडी भरली आहे, म्हणजे देवगडची खाडी, ही पियाळीची नदी आता तुडुंब भरली आहे, कारण 7 ते 8 दिवस जोरदार पाऊस पडतोय कोकणामध्ये, त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे एकदम काटोकाट चालली आहे नदी। आणि आत्ता आपण पोचले लोरे नंबर 1 येते, हे आहे 1 नंबर लोरे। आणि ही आहे ग्रामपंचायत लोरे नंबर 1। आता आपण मंदिराकडे जाऊया, मंदिर इकडे पुढे आहे।
आपण आलोय लोरी नंबर एक येथील गांगो मंदिरामध्ये। हे आहे श्री गांगेश्वर मंदिर लोरी नंबर एक। श्री गांगेश्वर मंदिर कोकणातील जागृत देवस्थान गांगोचाळा। मस्त एकदम पुरातन देवालय आहे, पुरातन मंदिर आहे। इकडे मूर्त्या आहेत वेगवेगळ्या। तुळशी वृंदावन आहे आणि इकडे आहे दीपस्तंभ दीपमा। आता पण मंदिरात जाऊया। मस्त मंदिर आहे, सुंदर। आता पाऊस सुद्धा चालू झाला, इकडे जोरदार पाऊस पडतोय सकाळपासून। एकदम पुरातन बांधकाम। मस्त मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे। लाकडाचा आणि चिऱ्याचा दोन्ही मिळेल। हे लाकडी आहे वरती, लाकडी फ्रेम, त्याच्यावरती हा चिरेबंदी बांधकाम आहे। अशी रचना आहे पूर्ण मंदिराची। सुंदर मंदिर आहे आणि सुंदर पुरातन बांधकाम आहे पूर्ण। जोरदार पाऊस चालू झाला। हे तुळशी वृंदावन अजून पण मातीच आहे। सुंदर आणि निसर्गरम्य अशा परिसरामध्ये आहे मंदिर, खूप सुंदर। आता आपल्या बरोबर आहेत आप्पा गुरव, यांच्याकडून या मंदिराबद्दल आपण माहिती घेऊया। आप्पा आम्हाला सांगा की तुमचे मंदिर आहे गांगोचं मंदिर, ते किती वर्षापूर्वीचं आहे? ते जवळ काहीतरी 1716 1716 त्याच्या पूर्वीचे कागद असा बोलता की हे देवस्थान तिथे चार खांब होते। चार खांबावर त्यावेळी केळंबा केळंबा म्हणजे गवत गवत असं तिथे होता वरती। तो कागद बोलता 1716 ओके। आणि त्याच्यानंतर हे असे असे हे देवस्थान म्हणजे बांधकाम वगैरे त्याच्यानंतर मंदिर स्थापन झालं। मंदिर स्थापन झालं आणि त्याच्यानंतर आता हे आमच्या ह्या पत्त्यात म्हणजे हे 66 ही जत्रा झाली ओके। हा हे दोन गावची ही जत्रा, ते लोरा 2 लोरे आणि 1 लोरे, 1 आणि ते 2 काय। ह्या 2 ही जत्रा आधी ही भरते ओके, ह्याला भरले 1 ती भरल्याच्या नंतर ही 65 झाली रेड्याची जत्रा। रेड्याची जत्रा ओके 65 झाली। ती झाल्यानंतर तो रेडावर एक विकत आणतात काय, आणि तो आणल्यानंतर आमचे जे हरिजन वगैरे आहेत आता ते सध्या आता धर्मांतर गेले त्यामुळं आता ते रद्द झाला ओके। पण ती 66
त्यांच्या घरी तो रेडानंतर दोन गाव एक ठिकाणी बसा आणि त्यांनी ठरवलं नाही आज बाबा सुरुवात करायची तेल रेड्यात तेल घालायचा ओके तो रेड्यात घेऊन ते ठरल्याच्या नंतर तो आमचा कुळाचा म्हणजे आमचा आमच्या वडिलांचा ना तुकाराम भाऊ बरोबर ओके त्यांच्या घरी ते आण तिथे घेऊन यायचे तिथे आणल्यानंतर त्याची पूजा बिजा झाली त्याची सुरुवात झाली रेड्या फिरायला मग तो तिथून मग मानकऱ्यांचे दोन तीन मानकरी आहेत त्यांच्या घरी गेलो ओके त्यांच्या घरी गेल्यानंतर मग सरसटच्या सगळ्या वाडीवाडीनी तो फिरला प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी त्याचा तो मान असतो काय आपलं काय देणं घेणं असतं की काहीतरी त्या रेड्याला देतात कोण नवस असतात ते नवस तिथ्या गळ्यात बांधतात नारळाचे काय आणि कोणतं नवस असलो किंवा मुलगा होण्यासाठी नवस बोलतात तिथे जेवण असतात दुसऱ्या वर्षा म्हणजे आता ह्या वर्षी बोलले तर त्या परत यात्रा होणार त्यावेळी ते नवस ते देतात ओके काय आणि ते सर्व झाले गाव घडून झाला काय एक सोमवारी ती जत्रा भरते ओके सोमवारी जत्रा भरली का रात्री चारच्या मान्यानं ते देव म्हणजे देव शिवकाळावरी काढतात देवळात रेडा तो फिरान गाव फिरान झाला काय तो रेडा यायचा ह्या भरतो काय त्याला एक ठिकाणी त्या रेड्याला नेऊन सर्व गावचे विडे विडे काढतात ओके काय बहात्तर 84 जे काय ह्या काढायचे विडे ते त्या ठिकाणी काढतात त्या ठिकाणी सगळे दोन गावचे लोक येतात पाहुणे पण तिथे येतात ओके आणि तिथून परत तिथे ते झालं काय ते विडे भरून काय तिथून जो रेडो सुटला तो परत देवळात आला ओके देवळातला ते ढोल बिल हजर नेऊन परत थैस चाळ्यात गोल फिरवला नाही ओके काय तिथे बांधून ठेवला नाही ओके काय तिथे बांधून ठेवल्यानंतर परत आले काय शिवकळावर एक जे 5-7 शिवकळा आणते आहेत ते शिवकळा काढल्यानंतर ते तिथे गेले कुठे त्या चाळ्याकडे चाळ्या गेल्यानंतर थैसर ते फिरियो बिरियो मान पास झाले हो काय मग लोकांचे नवस असतात त्या ठिकाणी मग ते नवस मागचे असले ते देतात आणि पुढे बोलणं आमचं असं काम होऊन देतो काय जे काय काम असेल ते नवसळ बोलला आणि ते नवसळ बांधण झाले ते सर्व झालं काय कोंबडो पहिलं कोंबडो आरा असतो काय रेडो घेतला नाही ओके काय थै तो पहिल्या कोंबड्या थै तो तोडलो जातो ओके काय तो तोडला नाही काय लोक जिकडे जिकडे गेले काय आणि ते आमचे पुरीचे लोक होते ना ते त्यामुळे ते लोक ह्या पुरा करायचे ओके करेड आता सर्व धर्मच घेतलाय ना बरोबर मग धर्म घेतल्यामुळं आता ते कठीणच आहे बरोबर काय तुम्ही किती दोन जत्रा बघितल्या मी दोन बघितले ओके आणि ते जत्रा दरवर्षी व्हायची की अशी गॅप नाही हा तीन वर्षांनी जत्रा हे दोन रेडे तिथे सुद्धा आहे हे झालं काय दुसऱ्या सोमवारी ती भरली ओके तिकडची लोरा दोन हां तिकडची पण तिकडे परत भरायची तर तिकडे वेगळा रेडा इकडे वेगळा दोन रेडे तिकडचा इकडे तिकडचा तिकडे ओके मग तो रेडो हे संपल्यानंतर तिकडचं त्यांचं गाव फिरायचं ओके त्यांच्या गावात त्यांचं रेडो फिरायचं ओके काय तो रेडो फिरण गावात झाल्यानंतर तो ह्याच्यात आलो म्हणजे परल म्हणून भरायचं परल भरायचे म्हणजे एक ठिकाणी असं त्यांच्या गावात थै रात्री तो रेडा घेऊन परल भरला नाही थै विडे काढून थै जे काय जयजात झाले काय काय तो थैसून रेडो उडवला आणि काय त्या तिकडनं असो खालसून येईल तर ह्या देवळात येईल काय ह्या देवळात गेलो काय मग चाळ्याकडे गेलो चाळ्याकडे थै फिरवला नाही की तिथे बांधला नाही बांधल्यानंतर परत जाऊन त्या लोकांनी ते आपले देव मग तिकडचे देव शिवकळा तो तिकडे काढला नाही तो तिकडे काढला का तिथे आमच्या पाचोळी म्हणून ते ह्या साना तिथे उतरला नाही काय ते भाटे आमच्या देवळाजवळ आले आमच्या जवळ आल्याच्या ह्यो शिवकळा आणि त्यो शिवकळा एक ठिकाणी झाले काय तो तिकडे चाळ्याकडे गेले ओके ते
ते फिरले पाच फिरियो मारला नाही त्याच्या जाग्यावर ठेवले तिथे टाळ्याकडे काय मग बाकी दुकानावर असतात भरपूर त्यावेळी आणि नंतर चार भागले तर तो एरियड तोडला नाही काय मग तो सोमवारी भरतात ह्या सोमवारी ही भरली तर त्या सोमवारी ही यात्रा भरली काय मंगळ रेड तटो काय काय नंतर हे आता काय आता कायम पाणी असतं तर पूर्वी ह्या नदीत पाणी नसायचं आता हे धरण झाल्यामुळं आता हे पाणी कायम नाही तर पाणी साखळी फुटल्याशिवाय तिकडे परत तळ्याकडे कोणी जायचं नाही काय साखळी फुटली काय मग परत सुरुवात मग देवस्थानात लोकांची कौल म्हणा काय कपूर मी आले तर कौल प्रसाद घ्यायचे काय काय ते साखळी नदीची फुटली काय परत चालू झालं काय थंडस मंडप फंडप असा पाऊस पडल्यानंतरच साखळी फुटल्याचा सळ मग मोकळा हे करायचा अशी ती परंपरा होती हो आता सध्या तुमची यात्रा कशी असते म्हणजे आता ही यात्रा आता हे बाकीच्या एक दिवसाची जी काही आमची यात्रा आहे ती एका दिवसाची केव्हा असते ती आता समजा आता होईल दसरा आता तसेच वाटी गेला तर ते पाच सात दिवस होता दिवस ओके काय मग ते काय फक्त तर ह्या सोना लुटणे काय तिथे देव जातात मग तिथे ते सोना असं ह्या करून ठेवलं जातं गो आणि तिथे मग त्या लोक शिवकळाने पाच फेरी मारल्यानंतर लोकांनी लुट लुटून घेऊन जाय आता रेड्याचा बळी बंद झाला मग आता दुसरा कुठचा बळी देतो तुम्ही आता बळी हे बकरी बकरी असे बळी चालू आहे ते ॲडजस्ट आता लोकांचे नऊस असतात बकऱ्यांचे कोणते कोंबड्यांचे असतात मग तशा पद्धती आम्ही देतो काय ते वर्षाचे बारमही चालू वर्षाचे बारा ओके असं स्पेशल दिवस नाही वर्षाच्या बारानं चालतो म्हणजे कोणाला यायचं असेल तर केव्हाही इकडे आणि दुसऱ्या दिवाळी म्हणा अशी वार्षिक आहे ओके दिवाळीचं वार्षिक आहे दसरा झाल्यानंतर दिवाळी टिप काय त्याच्यानंतर मग मोठा फरक शिमग्याचा वार्षिक त्यावेळी मग शिमग हे ह्याच्यावर ज्या चवाट्यात असतात तिथे देव असतात एक आठ नऊ दिवस ओके तर तिथे मग ते पारधी धरणे काय करणे हे चालूच आहे चालू आहे काय आता वर्षभर कार्यक्रम करत असतो हो ते वर्षभर चालू तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर लोरे नंबर 1 हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव्ह पाठ चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया लोरे नंबर 2 येथील गांगो चाळा आणि तिथली माहिती धन्यवाद